वेलकम टू यश एकेडमी कराड़। इन प्रीवियस वीडियो वी हैव सीन द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हैलाइड्स एंड एरिल हैलाइड्स, पर्टिकुलरली सॉल्युबिलिटी एंड बॉइलिंग पॉइंट्स। इन दिस वीडियो टुडे वी विल स्टडी the optical isomerism in halogen derivatives. Now before discussing the optical isomerism in halogen derivatives, can you recall what is stereoisomerism? गेल्या वर्षी hydrocarbons chapter मध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपण अभ्यासलेला आहे किंवा आयसोमेरिझम अल्केन्समध्ये पाहिलेला आहे, त्यामुळे आपणाला व्हॉट इज स्टिरिओ आयसोमेरिझम हे सांगणं फार अवघड आहे असं मला वाटत नाही किंवा आठवायला काहीच अडचण येऊ नये असं मला वाटतं। विद्यार्थी मित्रांनो, इफ यू ऑब्झर्व द वर्ड स्टिरिओ आयसोमेरिझम मीन्स इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, वन इज अ स्टिरिओ दॅट इज द थ्री डायमेन्शनल arrangement in space, and isomerism, you are very familiar with this word. The meaning of isomerism is the two or more compounds having same molecular formula. आता याच्यामध्ये तुम्हाला ही दोन स्ट्रक्चर्स समोर आहेत त्यावरनं स्टिरिओ आयसोमेरिझमचं मीनिंग आपल्याला सांगता येतंय का आपण बघूया। इथं बॉल अँड स्टिक मॉडेल आपल्यासमोर आहे, लेबल आपण करूया कार्बन विच इज ॲट द सेंटर, हायड्रोजन, मिथाईल, सी एल अँड सी टू एच फायू। कार्बन, हायड्रोजन, मिथाईल, सी एल, सी टू एच फायू, द टू स्ट्रक्चर्स आर इन फ्रंट ऑफ यू। या दोन स्ट्रक्चरकडं जर आपण पाहिलं तर त्यावरनं तुम्हाला कोणत्या गोष्टी सहज सांगता येतील की जे जनरल ऑब्झर्वेशनवरून तुम्हाला सांगणं सोपं जाईल। यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बन इज ॲट द सेंटर अँड इट इज बॉन्डेड टू फोर डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स। वन इज हायड्रोजन, सेकंड मिथाइल, थर्ड सी एल अँड फोर्थ वन इज अ सी टू एच फायू। म्हणजे प्रत्येक सेंट्रल कार्बन ॲटमच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं दिसेल की जी अटॅचमेंट चार ॲटम्स किंवा ग्रुप्स असणारी आहे ती दोन्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे इथं यांचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारा आहे तो सेम असेल, म्हणजे स्टिरिओ आयसोमर्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचबरोबर दे हॅव सेम बॉन्ड कनेक्टिव्हिटीज। म्हणजे कार्बननं एका स्ट्रक्चरमध्ये जेवढ्या ॲटम्सना किंवा ग्रुप्सना बंद बॉन्ड्स तयार केलेले आहेत तेवढेच बॉन्ड्स दुसऱ्याही स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सो दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सेम कनेक्टिव्हिटी ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स। मग यामध्ये नेमका फरक काय? जर हे दोन्ही सारखे तुम्हाला दिसत असतील तर अभ्यास करण्याचं काही कारणच नाही किंवा दोन वेगळे स्ट्रक्चर देण्याचं काहीच कारण नाही, पण त्याच्या पाठीमागं कारण असणार आहे। ही दोन्ही स्ट्रक्चर्स थ्री डायमेन्शनमध्ये आपण दाखवलेले आहेत आणि मग थ्री डायमेन्शनमध्ये दाखवल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की एका कार्बन ॲटमचा सी एल जोडलेला जो असणार आहे तो दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्या जवळ आलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे नो डाऊट बोथ द स्ट्रक्चर्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी ऑफ ग्रुप्स अँड ॲटम्स, बट दे डिफर इन द अरेंजमेंट ऑफ ऑर ओरिएंटेशन ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स अबाउट द कार्बन ॲटम इन द स्पेस। म्हणजे थ्री डायमेन्शनल ओरिएंटेशन हे वेगळ्या पद्धतीनं स्पेसमध्ये आपल्याला त्या कार्बन ॲटमच्या भोवती झालेलं पाहायला मिळतं। म्हणजे स्टेरिओ आयसोमर जे असणार आहेत त्यांच्यामध्ये एकसारखेपणा कुठं आहे आणि वेगळेपण कुठं आहे हे अगोदर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बिफोर स्टडिंग
द फिनॉमिनन ऑफ ऑप्टिकल आइसोमेरिज्म. म्हणजे नो डाउट ऑप्टिकल आइसोमेरिज्म इज अ वन काइंड और वन टाइप ऑफ स्टीरियो आइसोमेरिज्म. म्हणजे स्टीरियो आइसोमेरिज्मचा तो एक प्रकार आहे, परंतु सुरुवात आपल्याला स्टीरियो आइसोमेरिज्म पासून करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही दोन स्ट्रक्चर्स वरनं तुमच्या लक्षात येईल की नेमकं स्टीरियो आइसोमेरिज्म काय आहे. व्हाय इज नेसेसरी टू स्टडी द ऑप्टिकल आइसोमेरिज्म फिनॉमिनन. म्हणजे ऑप्टिकल आइसोमेरिज्म हा फिनॉमिनन अभ्यासायच्या पाठीमागं काय कारण आहे, तर त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे की ऑप्टिकल आइसोमेरिज्म इज अ टाइप ऑफ स्टीरियो आइसोमेरिज्म. म्हणजे स्टीरियो आइसोमेरिजम्स आर ऑफ टू टाइप्स. त्याच्यामध्ये दोन आहेत की एक ऑप्टिकल आइसोमेरिज्म आहे अँड सेकंड इज अ ज्योमेट्रिकल आइसोमेरिज्म. ज्योमेट्रिकल आइसोमेरिज्म गेल्या वर्षी अल्किन्स अल्काइन्स मध्ये आपण पाहिलेला आहे. अल्किन्स मध्ये विशेषतः तो सिस ट्रान्स आपण अभ्यासलेला आहे. द स्टीरियो आइसोमेरिज्म इन विच द आइसोमर्स हॅव डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स. स्पेशल मीन्स स्पेस. म्हणजे द स्टीरियो आइसोमेरिज्म इन विच द आइसोमर्स हॅव डिफरंट स्पेशल अरेंजमेंट्स ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स अराउंड ए कायरल कार्बन ॲटम इज कॉल्ड ऑप्टिकल आइसोमेरिज्म. म्हणजे दिस इज द मीनिंग ऑफ ऑप्टिकल आइसोमेरिज्म. आता याचं जे एक्सप्लेनेशन आणि त्यामध्ये असणारे शब्द यांचा नेमका अर्थ आणि स्पष्टीकरण हे पुढं आपल्याला येणार आहे. आणि हे कशासाठी अभ्यासायचं आहे, तर इट इज युजफुल टू अंडरस्टँड द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हलाइड्स. आपण ज्या काही रिॲक्शन्स आपण रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स विथ HX असेल, PX3 असेल, PCl5 असेल, SOCl2 असेल किंवा हॅलो एक्सचेंज रिॲक्शन आपण पाहिली, ऑल दीज रिॲक्शन्स आर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आणि मग या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा नेमका अभ्यास करण्यासाठी आपणाला किंवा त्याची मेकॅनिझम अभ्यास करण्यासाठी या ऑप्टिकल आयसोमेरिझमचा उपयोग निश्चित होणारा आहे. आता यामध्ये आपण म्हटलं होतं की अबाउट कायरल कार्बन ॲटम. म्हणजे इथं तुम्हाला माहीत पाहिजे की व्हॉट इज कायरल कार्बन ॲटम. कायरल कार्बन ॲटम इज ऑल्सो नोन ॲज असिमेट्रिक कार्बन ॲटम अँड मॉलेक्युलर कायरॅलिटी. आता याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. हे स्ट्रक्चर नीट पहा. यावर आता आपण लेबलिंग करूया. C1, C2, C3, C4 मीन्स इट इज अ चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स अँड देर इज 1 Cl बॉन्डेड टू कार्बन 2. आणि पांढरा जो पार्ट दिसतोय गोल, तो सगळे जेवढे पांढरे गोल आहेत ते सगळेच्या सगळे हायड्रोजन ॲटम्स असणारे आहेत. म्हणजे हे या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. C2 हा कार्बन जो असणार आहे तो सेंटरला आपण विचारात घेऊया. आणि मग त्या C2 कडे काय आहे हे पुढच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला नीट सांगता येईल. हे पाते आणि हे स्ट्रक्चर एकच आहे. इथं तुम्हाला पटकन कळेल कारण आपल्याला 3 डायमेन्शनमध्ये बघायची सवय जास्त नाही. हे CH3, CHCl, CH2, CH3 Carbon 1, 2, 3, 4 या स्ट्रक्चरमध्ये देखील Carbon 2 कडे Cl जोडलेला आहे. आता आपण एक एक कार्बन ॲटमचा अभ्यास करूया 1, 2, 3, 4 असं करत. ना ऑब्झर्व Carbon 1 इट इज बॉन्डेड टू 3 हायड्रोजन ॲटम्स अँड 1 कार्बन ॲटम. म्हणजे 3 हायड्रोजनला जोडलाय आणि तो दुसऱ्या कार्बनला म्हणजे Carbon 2 जोडलेला पाहायला मिळतो. इथं एक कार्बन इतर 3 हायड्रोजनला जोडलंय एवढंच लक्षात ठेवा. यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की C2 कार्बन जो असणार आहे तो इट इज बॉन्डेड टू 1 हायड्रोजन ॲटम, 1 Cl अँड 2 अदर कार्बन ॲटम्स. म्हणजे तो C1 असेल आणि C3 असणार आहे. त्यानंतर 3rd कार्बन ॲटम पहा. इट इज बॉन्डेड टू 2 हायड्रोजन ॲटम्स अँड 2 कार्बन ॲटम्स. म्हणजे एक C2 ला जोडलाय तर C4 ला जोडलेला असणार आहे.
आणि लास्ट कार्बन जर आपण पाहिला तर इट इज बॉन्डेड टू 3 हायड्रोजन ॲटम्स अँड C3 कार्बन ॲटम्स. आता ह्या चार चौकटी जर आपण नीट पाहिल्या तर यामध्ये अशी कोणती चौकट तुम्हाला असं दिसेल की वन कार्बन इज बॉन्डेड टू 4 डिफरंट ॲटम्स आर ग्रुप्स. म्हणजे एक सारखेपणा नाही की तो कार्बन त्याच्या ज्या चार व्हॅलन्सीज असणार आहेत ऑल द 4 व्हॅलन्सीज दे आर सॅटिस्फाईड बाय 4 डिफरंट ग्रुप्स ऑर ॲटम्स. कोण सांगेल पटकन? तर याच्यामध्ये C2 जो असणार आहे तो इट इज बॉन्डेड टू 1 हायड्रोजन 1 Cl अँड C1 अँड C3 कार्बन ॲटम्स. म्हणजे C1 जो असेल तो मिथाईल ग्रुप आहे आणि C3 कार्बन जो असणार आहे तो टोटल C3 आणि C4 एकत्र केला तर C2H5 हा एक ग्रुप इथाईल असणार आहे. सो कार्बन 2 इज असिमेट्रिक कार्बन ॲटम, दॅट इज द कायरल कार्बन ॲटम इन धिस मॉलिक्युल. आणि याचं नाव असणार आहे 2-chlorobutane. म्हणजे 2-chlorobutane कंटेन्स 1 असिमेट्रिक ऑर कायरल कार्बन ॲटम. हे तुम्हाला पुढं ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे, त्यामुळे ही क्लॅरिटी तुम्हाला येणं गरजेचं आहे. पहा, एक कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड ऑर अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स इज कॉल्ड कायरल कार्बन ॲटम ऑर असिमेट्रिक कार्बन ॲटम. ही व्याख्या बोर्ड एक्झामिनेशनला विचारली जाऊ शकते किंवा यावर MCQ तयार केला जाऊ शकतो. आता मॉलिक्युल्स कंटेनिंग ॲटलिस्ट 1 कायरल कार्बन ॲटम शोज युनिक प्रॉपर्टी. ही एक वेगळी प्रॉपर्टी दाखवू शकतं आणि त्या मॉलिक्युलला काय म्हटलं जातं पहा, कायरल मॉलिक्युल असं म्हटलं जातं. आता का? ए मॉलिक्युल विच कॅनॉट सुपर इम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज इज कॉल्ड कायरल मॉलिक्युल. म्हणजे एक असा मॉलिक्युल किमान एक ऑर्गॅनिक कंपाऊंड असं की विच मस्ट कंटेन ॲटलिस्ट 1 कायरल कार्बन ॲटम शोज युनिक प्रॉपर्टी आणि तो नेहमी त्याची जी मिरर इमेज असणार आहे त्याच्याशी कधीही तो सुपर इम्पोज करणार नाही, त्याला नॉन आयडेंटिकल असं किंवा नॉन सुपर इम्पोजेबल असं म्हटलं जातं. अशा मॉलिक्युलला कायरल मॉलिक्युल असं म्हटलं जातं. आता ही दोन स्ट्रक्चर्स बघा, याला लेबलिंग आपण करूया C1, C2, C3, C4. इथं Cl, पुन्हा ॲडजसंट Cl आणि इकडं पुन्हा पहिल्या स्ट्रक्चरमध्ये व्हाईट बॉल जे दिसत आहेत दे आर हायड्रोजन. सगळेच्या सगळे लेबल नाही करत इथं. इकडं उजवीकडं परत हायड्रोजन C1, C2, C3, C4. आता हे दोन्ही पहिलं स्ट्रक्चर जर पाहिलं तर C2 कार्बन जो असणार आहे तो इट इज ए कायरल कार्बन ॲटम आणि इकडं सुद्धा C2 हा कायरल कार्बन ॲटम असणार आहे. म्हणजे असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे बिकॉज इट इज बॉन्डेड टू 1 हायड्रोजन 1 Cl 1 मिथाईल अँड 1 C2H5 दॅट इज इथाईल ग्रुप. म्हणजे जर आपण असा विचार केला या स्ट्रक्चरचा कार्बन हायड्रोजन आणि Cl ची एकूण संख्या जर काढली तर दे आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दोन्ही स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला पाहायला मिळेल. दे हॅव सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युले, त्यांची स्ट्रक्चरल फॉर्म्युले सुद्धा एकच आहेत कारण कनेक्टिव्हिटी जी C2ला असणारी आहे सगळ्या ॲटमची किंवा ग्रुपशी ही दोन्ही स्ट्रक्चरमध्ये एकसारखीच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं कायरल कार्बन ॲटम जो असणार आहे तो अस्ट्रिक चांदणी ज्याला आपण म्हणतो ॲस्ट्रिक्स मार्कनं तो रिप्रेझेंट केला जातो. एक कायरल ऑब्जेक्ट म्हणजे आपण ज्यावेळी आरशामध्ये पाहतो त्यावेळेस आपण ऑब्जेक्ट असं समजूया आणि ज्यावेळी आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं त्यावेळेस त्याला मिरर इमेज असं म्हटलं जातं. ह्या मिरर इमेज आणि ऑब्जेक्ट ह्या एकमेकावर काही वेळेस जर ठेवल्या तर एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग होतं किंवा सुपर इम्पोज होतात, म्हणजे आयडेंटिकल, त्यात काहीच फरक दिसत नाही. परंतु काही वेळा असं दिसतात ठेवल्यानंतर की त्या सुपर इम्पोज होत नाहीत, आयडेंटिकल दिसत नाहीत, एकावर एक ॲटम्स किंवा ग्रुप्स येत नाहीत, काहीच येतात काही येत नाहीत,
त्यामुळे त्याला नॉन आयडेंटिकल किंवा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असं म्हटलं जातं. हे इथं पाहे कायरल मॉलिक्यूल म्हणजे ऑब्जेक्ट जो असणार आहे कायरल ऑब्जेक्ट आपण म्हणूया अँड इट्स मिरर इमेज दे आर स्टिरिओ आयसोमर्स ऑफ इच अदर. म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर्स एकमेकाची स्टिरिओ आयसोमर्स असणारी आहेत. हे कायरल मॉलिक्यूल आहे ओरिजिनल आपण मॉलिक्यूल म्हणूया आणि इकडं जे आपण पाहतोय ती त्याची मिरर इमेज असणारी आहे. म्हणजे प्रत्येक व्हेकलला एक आरसा असतो पाहा, त्या आरशामध्ये आपण डोकं ज्यावेळी पाहतो त्यावेळेस आपलं प्रतिबिंब दिसतं. ते प्रतिबिंब ज्यावेळी आपण काढू त्यावेळेस ते ओव्हरलॅप होतं, त्यावेळी सुपर इम्पोज, आणि ज्यावेळी होत नसेल एखाद्या गोष्टीचं त्यावेळेस ते नॉन आयडेंटिकल अशा पद्धतीचं असणार आहे. आता यामध्ये बिफोर डिस्कसिंग द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी यू मस्ट नो द प्लेन पोलराइज्ड लाईट, ऑर्डिनरी लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट, असिमेट्रिक कार्बन ॲटम की जे अगोदरच आपण अभ्यासलेलं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक असणार आहेत. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा फिनॉमिना अभ्यास करत असताना पहिल्यांदा प्लेन पोलराइज्ड लाईट माहीत असणं आवश्यक आहे, त्याच्या अगोदर काय माहीत असणं आवश्यक आहे तर ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंग्थ्स व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. म्हणजे इथं या लाईटची व्हायब्रेशन्स जेवढे प्लेन्स आहेत त्या सगळ्या प्लेन्समध्ये व्हायब्रेशन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ऑल दीज व्हायब्रेशन्स दे आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही घरामध्ये असणारी एखादी काड्याची पेटी तुम्ही घेऊ शकता, पेननं किंवा पेन्सिलनं एक डॉट काढायचा, एक बिंदू आपण त्याला म्हणूया पॉइंट, आणि त्याच्या भोवती त्या काड्या अशा मांडा की त्याचा जो फॉस्फरस बॉल असणार आहे तो त्या बिंदूच्या अपोजिट असेल, आणि जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही त्या गोलच्या भोवती जोडा. किंवा साधं एखाद्याला सांगितलं की सूर्याचं चित्र काढा तर आपण एक गोल काढतो आणि त्याच्या भोवती अशा रेषा देतो, म्हणजे तो एक पॉइंट असेल आणि त्याच्या भोवती या सर्व दिशांमधून त्या लाईटची व्हायब्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात, त्या रेजची व्हायब्रेशन आपल्याला पाहायला मिळतात. अगदी तशाच पद्धतीनं ते असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की डिफरंट वेवलेंग्थ्स म्हटलंय, म्हणजे वेवलेंग्थ्स रिलेटेड टू कलर आपण म्हणतो, आणि त्यामुळं त्यामध्ये डिफरंट वेवलेंग्थ्स असणारे आहेत. बट ऑल व्हायब्रेशन्स आर इन डिफरंट प्लेन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. आता हे नीट बघा, तुमच्या लक्षामध्ये चित्र पाहिल्यानंतर की उभ्या व्हायब्रेशनच्या रेज दिसत आहेत आणि पुन्हा लगेच डाऊनवर्ड डिरेक्शन दिसत आहे, पुन्हा अपवर्ड डिरेक्शन दिसत आहे. हे जे असणार आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव हे ऑर्डिनरी लाईटची व्याख्या इथं बघा. ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स having oscillations or vibrations of electric and magnetic field in all possible planes perpendicular to the direction of propagation of light. म्हणजे ऍक्सिस दाखवलेत आणि एक निळ्या रंगामध्ये जे दिसतंय ती मॅग्नेटिक फील्ड असणारी आहे ती, आणि लाल रंगामध्ये दिसतंय ते इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला पाहायला मिळतंय. हे दोन्ही जर आपण पाहिले तर ते दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आपल्याला पाहायला मिळतात, आणि या पद्धतीनं वेव तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक उभ्या पद्धतीनं असेल तर त्याला एक परपेंडिक्युलर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ऑर्डिनरी लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असते की ज्याची ऑसिलेशन्स ही या दोन पद्धतीनं पाहायला मिळतील, की जी डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईटला परपेंडिक्युलर असणारी आहेत, आणि दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. म्हणजे या दिशेनं त्या लाईटचा प्रवास आहे असं पण म्हणायला काही हरकत नाही, आणि त्याला ती परपेंडिक्युलर्स असणारी आहेत. अगदी घरी साधा प्रयोग आपण करू शकता. घरातून जर एखादा दोरा घेतला, एका ठिकाणी बांधा, दुसऱ्याला
किंवा दोन्ही ठिकाणी ताणून बांधा आणि मध्ये फक्त त्याला ताण दिल्यानंतर बोटाने त्याला थोडासा असा फोर्स मारायचा, ती जी व्हायब्रेशन्स तयार होतात त्यावेळी तुम्हाला नीट जर पाहिली तर ती वेवसारखे दिसतात, अगदी याच पद्धतीनं तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. आता प्लेन पोलराइज्ड लाईट, हे तुमच्या समोर एक डायग्राम दिसते, त्या डायग्रामवरनं तुम्हाला व्हॉट इज प्लेन पोलराइज्ड लाईट यू हॅव टू एक्सप्लेन, किंवा आपण त्यावर चर्चा करणार आहोत. पहिलं चित्र तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की इट इज अ सोर्स ऑफ लाईट. म्हणजे लाईट आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळेस त्याचा काहीतरी सोर्स असणारच आहे. तो सोर्स म्हणजे इथं आपण बल्ब दाखवलेला आहे आणि त्या बल्बच्या पुढच्या बाजूला म्हणजे त्या बल्ब हा लाईटचा सोर्स आहे आणि त्यापासून मिळालेली जी काही ऑर्डिनरी लाईट असणारी आहे की जिची व्हायब्रेशन सर्व दिशांमधून सर्व प्लेन्समधून आपल्याला पाहायला मिळतात, ही व्हायब्रेशन जर आपण पाहिली तर सर्व दिशांमधून आपल्याला पाहायला मिळतात. पहा त्याच्या पुढे निकॉल प्रिझम आहे, इट इज ए क्रिस्टलाइन कॅल्शियम कार्बोनेट कॉल्ड कॅल्साइट. निकॉल प्रिझम हा मध्ये एक त्याच्याबरोबर एक डायगोनल लाईन तुम्हाला पाहायला मिळते. त्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्साइट क्रिस्टलचे असे दोन सारखे पार्ट्स कॅनडा बाल्सम किंवा ट्रान्सपरंट लिक्विडनं असं पेस्ट केलं जातं, चिकटवलं जातं ते, आणि ते ऑर्डिनरी लाईटचा जो प्रवास असणारा आहे जो पात असणार आहे त्याच्या पुढच्या बाजूला ते ठेवलं जातं, निकॉल्स प्रिझम. आणि त्याच्या पुढं तुम्हाला जे दिसतं ते प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, त्याला शॉर्टमध्ये पी पी एल असं म्हटलं जातं. आणि जो ॲरोज पुढं जाताना दिसतोय जो प्रवास आपण म्हणूया डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट, त्या दिशेनं ती लाईट ट्रॅव्हल होते, ती दिशा आपण दाखवलेली आहे डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. म्हणजे इथं हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय हे पटकन सांगता येईल, त्यासाठी फार विचार करावा लागेल असं काही नाही आहे. पण त्यासाठी ऑर्डिनरी लाईट पुन्हा एकदा विचारात घ्यावी लागेल की लाईट विच कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल प्लेन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. मित्रांनो, एक असा विचार करा की डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईटचा जो काय ॲरो दिसतोय तो सरळ हातात धरल्यासारखं गृहित धरा, तो धरा आणि सरळ तो तुमच्या बाजून असा उचला की जे ऑर्डिनरी लाईट जिथं सगळे व्हायब्रेशन्स एकमेकाला जोडलेत कडे आहेत तिथं बरोबर जर आणला तर तुम्हाला असं दिसेल की ही सगळी व्हायब्रेशन्स त्याला बरोबर परपेंडिक्युलर असणारी आहेत. मग अशी ज्यावेळी ऑर्डिनरी लाईट व्हेन पासड थ्रू निकॉल प्रिझम, ही आपण त्या निकॉल प्रिझममधून ज्यावेळी पास करू त्यावेळेस ए ट्रान्समिटेड लाईट व्हायब्रेट्स ऑर ऑसिलेट्स ओनली इन वन प्लेन, एकाच प्लेनमध्ये. पुढं गेल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्लेन पोलराइज लाईटला फक्त एकच व्हायब्रेशन दाखवलं, एकच ते नाही आहे तर ती एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे ऑब्झर्व द ऑर्डिनरी लाईट बिफोर इंटरिंग इन टू द निकॉल प्रिझम अँड देन ऑब्झर्व आफ्टर कमिंग आउट ऑफ द निकॉल प्रिझम. म्हणजे ऑर्डिनरी लाईट निकॉल प्रिझममधून जाण्यापूर्वीची व्हायब्रेशन्स आणि त्या निकॉल प्रिझममधून बाहेर पडल्यानंतरची व्हायब्रेशन जर पाहिली तर त्यातमध्ये प्रमुख बदल तुम्हाला असं दिसेल की ऑर्डिनरी लाईट व्हायब्रेट्स इन ऑल पॉसिबल प्लेन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट आणि प्लेन पोलराइज्ड लाईट व्हायब्रेट्स ओनली ऑर ऑसिलेट्स ओनली इन वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. म्हणजे ही ऑर्डिनरी लाईटची वेगवेगळी प्लेन्स व्हायब्रेशनची असणार आहे ती एकत्रित करण्याचं काम कुणाचं असणार आहे तर निकॉल प्रिझम प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ पोलरायझर, म्हणजे या लाईटचं पोलरायझेशन करण्याचं काम या निकॉल प्रिझमचं पाहायला मिळतं. बघा, व्हेन ऑर्डिनरी लाईट इज पासड थ्रू निकॉल्स प्रिझम ए ट्रान्समिटेड लाईट ऑसिलेट्स इन ओनली वन प्लेन. Such a light having oscillations in only one plane perpendicular to the direction of propagation of light is called a plane polarized light. याची एक मार्काला व्याख्या एक्झामिनेशनमध्ये विचारली जाऊ शकते.
PPL or plane polarized light. Now see this diagram. Optical activity. डायग्राम मुद्दाम ठेवलेला आहे म्हणजे तुमचं लक्ष विचलित होणार नाहीये. सुरुवातीला एरो एकाच प्लेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो प्लेन पोलराइज्ड लाइट किंवा इन शॉर्ट PPL. पुढच्या बाजूला एक ट्यूब दिसते पा, सिलेंडर टाइप, विच इज फिल्ड विथ ए सोल्यूशन ऑफ ग्लुकोज किंवा त्यामध्ये 2-chlorobutane असेल, शुगर असेल किंवा लॅक्टिक ॲसिड असेल, यांचं सोल्युशन त्यामध्ये ठेवलं जातं. आणि आता ठेवल्यानंतर मग काय होतं पहा, ज्यावेळी प्लेन पोलराइज्ड लाईट या ग्लुकोज सोल्युशनमधून बाहेर पडेल त्यावेळेस ती जी प्लेन पोलराइज्ड लाईट असणार आहे पहा, बिफोर एंटरिंग इन टू द सोल्युशन, ती एका प्लेनमध्ये दिसते की जो प्लेन आपल्या दृष्टीनं तो व्हर्टिकल दिसतोय म्हणजे परपेंडिक्युलर आहे. हे सगळे परपेंडिक्युलर असणार आहेत पण दिसताना आपल्या दृष्टीनं बघा. आणि ग्लुकोज सोल्युशनमधून ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळेस तिथं लिहिलंय पहा, रोटेटेड प्लेन पोलराइज्ड लाईट, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट ऑब्झर्व बिफोर एंटरिंग इन टू द सोल्युशन आणि पुन्हा सोल्युशन मधून बाहेर आल्यानंतर तोच प्लेन आहे का, त्याच प्लेन मध्ये व्हायब्रेशन दिसतायत का, तर अजिबात नाहीत. म्हणजे पहिल्यासारखी अजिबात नाही आहेत, त्याचा प्लेन बदललेला आहे. म्हणजे ग्लुकोज सोल्युशन मधून ज्यावेळी प्लेन पोलराइज्ड लाईट अशी बाहेर पडेल त्यावेळेस त्याचा प्लेन बदलला जातो, म्हणून त्याला नाव दिलंय आपण खाली प्लेन बदलल्या असल्यामुळं रोटेटेड प्लेन पोलराइज्ड लाईट. म्हणजे प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट इज रोटेटेड बाय ग्लुकोज सोल्युशन, किंवा जे तिथं सोल्युशन असणार आहे त्याच्याकडे ती ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी असणार आहे टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टू द राईट हँड साईड ऑर टू द लेफ्ट हँड साईड, दॅट इज द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे याला हे डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट आहे हे पहा. When a solution of certain organic compounds like sugar, glucose, 2-chlorobutane, lactic acid is placed in path of plane polarized light, a transmitted light has oscillations in a different plane than original. म्हणजे ज्यावेळी प्लेन पोलराइज्डला एका मार्गाने निघाले असेल त्या मार्गामध्ये जर आपण एखादा असा ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऍक्च्युली मस्ट कंटेन ऍटलिस्ट वन सिमेट्रिक कार्बन ॲटम अशाच कंपाऊंडचं सोल्युशन त्याच्यामध्ये जर आपण ठेवलं, तर त्या मार्गातून जात असताना आणि सोल्युशनमधून बाहेर पडल्यानंतर मात्र ती प्लेन रोटेट केली जाते, जी आपणाला पहिल्यासारखी पाहायला मिळत नाही. आणि प्लेन ऑफ पोलरायझेशन इज रोटेटेड आयदर टू द राईट ऑर लेफ्ट. दिस प्रॉपर्टी, म्हणजे त्या ग्लुकोज सोल्युशन किंवा त्यामध्ये शुगर सोल्युशन असेल किंवा 2-chlorobutane सोल्युशन असेल किंवा लॅक्टिक ॲसिडचं सोल्युशन जर त्या ग्रीन दिसणाऱ्या छोट्याशा ट्यूबमध्ये जर आपण ठेवलं असेल, तर ह्या सर्व सोल्युशनकडं किमान एक असिमेट्रिक कार्बन ॲटम असल्यामुळं या सबस्टन्सना अशा प्रकारची एक ॲबिलिटी निर्माण होते की बाय विच इट रोटेट्स द प्लेन ऑफ पोलरायझेशन ऑफ इन्सिडेंट प्लेन पोलराइज्ड लाईट इज नोन ॲज अ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट त्या ग्लुकोज सोल्युशनवर इन्सिडेंट झाल्यानंतर ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळेस त्याचा प्लेन बदलला जातो. हा प्लेन बदलण्याची क्षमता फक्त कुणाकडे असेल, तर त्या ट्यूबमध्ये जे सोल्युशन असेल त्या सोल्युशनमध्ये किमान एक असिमेट्रिक कार्बन ॲटम असला पाहिजे. आणि त्या मॉलिक्युलला आपण कायरल मॉलिक्युल असं म्हटलेलं आहे, म्हणजे ती कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर आणि तरच, अदरवाईज नो, नाहीतर तो प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन बदलू शकणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ फिनॉमिनॉन सांगायचं असेल तर प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स बाय विच इट रोटेट्स द प्लेन ऑफ पोलरायझेशन ऑफ इन्सिडेंट प्लेन पोलराइज्ड लाईट इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी.
म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा जो फिनॉमिनन असणार आहे तो या डायग्रामवरून तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळतो. द कंपाउंड्स विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट आर कॉल्ड ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड्स. म्हणजे ग्लुकोज हॅज अ ॲबिलिटी टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. सो ग्लुकोज इज अ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड. पण ही ॲबिलिटी कुणामुळं आली? तर ड्यू टू प्रेझन्स ऑफ ॲटलिस्ट वन असिमेट्रिक कार्बन ॲटम. मग आता इथं द कंपाउंड्स विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट आर कॉल्ड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाउंड्स. म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाउंड होण्यासाठी व्हॉट इज द कंडिशन? कंपाउंड मस्ट कंटेन ॲटलिस्ट वन असिमेट्रिक कार्बन ॲटम. आणि जर त्याकडं एकही असिमेट्रिक कार्बन ॲटम नसेल, यू टेक इथॅनॉल वॉटर मॉलिक्युल, यांच्यामध्ये कुठे? वॉटर मॉलिक्युलमध्ये तर नाहीच सोडा, पण इथायल अल्कोहोल घेतला CH3CH2OH, तर यामध्ये कुठेही तुम्हाला असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन ॲटम दिसणार नाही. त्यामुळं इथायल अल्कोहोल हॅज नो टेंडन्सी ऑर ॲबिलिटी टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. सो इथायल अल्कोहोल इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाउंड. आता ही आकृती पहा. दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. एका दिशेनं लाईट ट्रॅव्हल करत आहे. दिस इज प्लेन पोलराइज्ड लाईट बिकॉज इट व्हायब्रेट्स इन ओनली वन प्लेन. देर इज नो अदर प्लेन. प्लेन पोलराइज्ड लाईट PPL हे सिलेंडर आहे किंवा ट्यूब आहे आपण असं म्हणूया. त्या ट्यूबमध्ये इथॅनॉल किंवा वॉटर आपण भरलेलं आहे. आणि मग मात्र काय होतं, ही प्लेन पोलराइज लाईट ज्यावेळी इथॅनॉलमधून किंवा वॉटरमधून जाऊन अशी ज्यावेळी बाहेर येईल, त्यावेळेस जर त्या येणाऱ्या प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन पूर्वीसारखा जर नसेल आणि बदलला असेल, तर मग मात्र ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता इथं काय होतंय बघूया. आहे तसंच दिसतंय. म्हणजे इफ यू ऑब्झर्व द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट बिफोर एंटरिंग अँड आफ्टर कमिंग आउट ऑफ द सोल्युशन, दोन्ही ठिकाणी एकसारखेपणा दिसतो. त्यामुळे आपण तिथं लिहिलंय नो रोटेशन टू द राईट ऑर लेफ्ट हँड साईड. त्यामुळं इथॅनॉल ऑर वॉटर आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाउंड्स. म्हणजे इथं ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाउंड जे असणारे आहेत त्यांचं रोटेशन हे आपल्याला इथं आपण पाहायचं आहे. ऑप्टिकल रोटेशन द अँगल थ्रू विच ए सबस्टन्स रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड ऑप्टिकल रोटेशन. म्हणजे अँगल थ्रू विच ए सबस्टन्स रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे आत्ता जो झालेला आहे त्याच्या अनुषंगानंच आहे. हे पुन्हा एकदा पहा. डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट या दिशेनं ट्रॅव्हल होते. इथं प्लेन पोलराइज लाईट असणारे आहे. बिफोर एंटरिंग इन टू द सोल्युशन, लक्षात घ्या, हे जे आहे ते बिफोर एंटरिंग इन टू द सोल्युशन. पण ज्यावेळी सोल्युशनमधून बाहेर पडल्यानंतर काय होतं ते आपल्याला सांगायचं. इथं रोटेशन क्लॉकवाईजमध्ये आपण दाखवलंय पहा. म्हणजे जी प्लेन पोलराइज लाईट एका प्लेनमध्ये आहे ती ज्यावेळी त्या सोल्युशनमधून बाहेर पडेल त्यावेळेस इट इज रोटेटेड टू द राईट हँड साईड ऑर इन क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे इथं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे PPL सरळ उभी दिसते आणि त्यानंतर रोटेट झालेली. हा जो अँगल असणार अँगल ऑफ रोटेशन, द अँगल थ्रू विच ए सबस्टन रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट इज कॉल्ड ऑप्टिकल रोटेशन. हा जो अँगल तिथं जो असणार आहे दॅट इज थीटा. अँगल ऑफ रोटेशन जो असेल तो थीटानं रिप्रेझेंट केला जातो. अँड सच कंपाऊंड इज कॉल्ड, सच ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड इज कॉल्ड डेक्स्ट्रो रोटेटरी अँड डिनोटेड बाय स्मॉल डी ऑर प्लस साईन. पुन्हा एकदा पहा. डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट प्लेन पोलराइज्ड लाईट बिफोर एंटरिंग इन टू द ऑप्टिकल ऍक्टिव्ह सोल्युशन. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही लाईट प्लेन पोलराइज लाईट जी असणारी आहे ती डावीकडं रोटेट झालेली आपल्याला दाखवायची आहे. ती या पद्धतीने दिसेल. यातला जो अँगल दोन्हीमधला दिसणार आहे दॅट इज द अँगल ऑफ रोटेशन, दॅट इज द थीटा. आणि द ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट
to the left hand side or in anti clockwise direction is called a levorotatory and denoted by small l or minus sign. म्हणजे इथं विद्यार्थी मित्रांनो ऑप्टिकली ऍक्टिव कंपाउंड्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज अ डेक्स्ट्रो रोटेटरी अँड सेकंड इज अ लिओ रोटेटरी. डेक्स्ट्रस मीन्स राईट अँड लिवस मीन्स लेफ्ट. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव सबस्टन्स विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टू द राईट हँड साईड ऑर इन clockwise direction is called a dextrorotatory and is denoted by small d or plus sign. म्हणजे या व्हिडिओ मध्ये आपण फक्त ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा फिनॉमिनन आणि ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स आणि ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्सचे दोन प्रकार आणि अँगल ऑफ रोटेशन दॅट इज ऑप्टिकल रोटेशन इतकंच आपण आज पाहणार आहोत. याला जोडून पुढे इनॅन्शिओमर्स किंवा पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहे की सुपर इम्पोज आणि नॉन सुपर इम्पोज या शब्दाचा नेमका अर्थ कसा तुम्ही लक्षात ठेवायचा हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चित सांगितलं जाणार आहे. मित्रांनो यश अकॅडमी कराडनं जो उद्देश ठेवून आपल्या समोर या व्हिडिओ लेक्चर्सची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये आम्ही अनाऊन्स केलं होतं की दर रविवारी डाऊट सेशन हा चालू असणार आहे. झालेल्या व्हिडिओज किंवा जे व्हिडिओज आपण या हॅलोजन डेरिव्हेटिव्हजवरचे पाहिलेले आहेत त्यामध्ये जर खरंच आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या यश अकॅडमी या ईमेलवर आपण जरूर पाठवायात. जे तुमच्या मनामध्ये आहे ते तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहू नये या उद्देशानं सुरू केलेला उपक्रम असणारा आहे. तर तुम्हाला जे मनापासून वाटतं जी रिॲक्शन मनापासून वाटते ती कशी असेल जी तुम्हाला वाटते ती तुम्ही द्या. ज्यामध्ये निश्चित आम्ही या सर्व सूचनांचं वेलकम आम्ही करू आणि त्यावर निश्चित सुधारणा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल. म्हणजे तुम्हाला ती संधी आहे की इथं तुम्हाला वाटतं की आणखीन क्लॅरिफिकेशन पाहिजे ते आपण तुम्हाला निश्चित देण्याचा प्रयत्न केला जाईल. पण यासाठी तुमच्या मनामधील ज्या शंका असणाऱ्या आहेत त्या यश अकॅडमी कराड या मेलवर तुम्ही जर पाठवल्या आणि त्या आमच्यापर्यंत जर पोहोचल्या तर निश्चित येणाऱ्या संडेला आपण त्यावर बोलूया चर्चा करूया आणि ती संधी तुम्ही द्यावी अशी माझी इच्छा आहे. आजपर्यंत आपण खूप मोठं सहकार्य या यश अकॅडमीच्या व्हिडिओजला दिलेलं आहे या उपक्रमाला दिलेलं आहे. भविष्यामध्येही मी आपल्याकडून अशाच सहकार्यांची अपेक्षा व्यक्त करतो. यामध्ये प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे. त्या प्रत्येक घटकानं जे यश अकॅडमीला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. धन्यवाद.